बोलिए बोलिए जनाब, क्या बात है, कैसे हो, सब खैरियत है ना? हाँ, क्या बोले? अच्छा अच्छा अच्छा, हाँ हाँ, बाहर निकालने के लिए लड़की चाहिए। हाँ, और एक रात के लिए जरूर मिलेगी ना साहब, अपना तो काम ही है अपने भगवान की सेवा करना। बोलो कौन सी लड़की भेजो? हाँ, क्या बोले? बे साले हरामी, जवाब संभाल कर बात कर साले। बे किसकी बात कर रहे हो तुम? लाली? बे भलवे, इतने से पैसे में ना लाली बाहर आएंगी ना तेरे साथ रात गुजरेगी, समझा? इतने से पैसे में तो उसका नाखून भी नहीं आता। रख रख साले कुत्ते मार, हम ज्यादा तुम्हारे लिए बात कर रहा था, वो भी रात भर के लिए बाहर ले जाने के लिए। उस शराबी के पिल्लू को बोलना कि अपनी अच्छी जायदाद भी लुटाएंगे ना तो भी ये लाली नहीं आने वाली, और वैसे भी किसी के थोड़े देर के मजे के लिए अपनी रात बर्बाद नहीं करती। एक काम करना, मेरे सामने पान खाता है, पान लेके आता है और ये भी आखिरी बची, तो वो भी लेके आ रहा हूँ। क्या समझ रखा है तुमने मुझे? साला तू मुझे बताएगी और मैं तेरा सिगरेट और पान लेके आऊंगा? साली 4 दिन की रंडी है तू, 4 दिन की रंडी, और मैं बचपन से भलवागिरी कर रहा हूँ। साला ज्यादा हवा में उड़ेगी ना तो इतना नीचे गिराऊंगा पता नहीं चलेगा तुझे, समझी? अरे सब समझ में आ रहा है ना तेरा नखरा है, सब समझ में आ रहा है। आजकल बहुत बातें करने लगी है तू, और ये जो चर्बी चढ़ी है ना, ये सब सारा इंस्पेक्टर की वजह से है। वही ने सिखाया तुझे सब। सब समझता है मुझे, सब समझ में आ रही है बात। मुझे सिखाएगी तू? ये सब है ना, ये तेरा नाटक है नाटक। असल में ना तो वो तुझे पसंद आने लगा है, चिपक के उससे उसको प्यार करने लगी है तू। लेकिन साली ये सब तू मुझे बेवकूफ बना रही है। ये पुलिस वाले होते है ना, ये एक नंबर के हलकट होते हैं। जब पलटी मारेंगे ना पता ही नहीं चलेगा तुझे। पुलिस वाले हलकट असतात म्हणूनच आमच्यासाठी कित्येकांचे अवैध धंदे त्यांच्याच आशीर्वादाने चालतात, आणि तसंही तो पुलिस वाला माझ्या शरीराचा शौकीन आहे, म्हणून तुझा हा जो रंडीखाना आहे ना 4 खांब्यावर उभा आहे तो माझ्यामुळे। ये सब सोचने के लिए तू इस रंडीखाने की ठेकेदारी नहीं है। अरे जो कुछ करना है ना तो सब हम करेंगे। आप तो सिर्फ अपने धंधे से मतलब रख, ज्यादा ऊपर उड़ेगी ना तो सारी चपली उधर के रख दूंगा। कौन घाबरत तुला? आज पर तुला घाबरत आई है पर आज घाबरना नहीं है। साला हमारी भाड़ खाता और हमी को खाता है। माझी इच्छा नसता नाही माझ्यावर अन्याय अत्याचार करून तुम्ही मला हे वैश्याचं जीवन जगायला लावलं, आणि हे जग मी स्वीकार केलं, कारण म्हणतात ना की संपाला जर गवताच्या कुरणात राहायचं असेल तर त्यालाही त्याचा रंग हिरवा करावा असतो। कोण केली तुम्हा लोकांना?
आम्ही झोपेत सुद्धा फक्त पुरुषांनाच बघतो, तर मग दिवसा एवढा आणखी दुसरं काय बघणार? पण आम्ही तर मात्र स्वप्नामध्ये फक्त तुला आणि तुलाच बघतोय का? प्रत्येक जागी, प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक वेळोवेळी मला फक्त तू आणि तूच दिसतेस. कुठली पिक्चर वगैरे बघून आलायस का? आणि तसे मी मानत नाही, तसंही काय ना, इथे येणाऱ्या प्रत्येक पुरुषांचा हा फक्त कामाचा म्हणून असू दे, गोष्टी आता नको. अगं खरं तेच सांगतो, अगं तू माझ्या आयुष्यातली असली एक मुलगी आहे तिच्यावर माझं संपूर्ण जीव उडवले. चल मान्य तुझ्या गोष्टींना, मग इथे रोज हलखट दुपारासारखं येण्यापेक्षा लग्न का करत नाहीस माझ्याशी? करणार माझ्याशी लग्न? देणार मला पत्नीचा अधिकार? तू आम्हा पुरुषांची लैंगिक भूक भागवणारी एक वेश आहेस. कुणी आपली पत्नी बनवत नाही, माहिती असेल तुला. वाटलं तू असंच काहीतरी बोलणार आहे, कारण इथे येणारे साले सगळं तुझ्यासारखं हलखट कुत्रेच असतात. इन्स्पेक्टर आहे, जरा इज्जतीनं बोल. इज्जत इज्जत आहे तुला? अरे तू तर स्वतःची इज्जत आमच्या रंडी खाण्यावरून कधीच गहाण ठेवलास. आणि तुला सुद्धा गरज आहे त्या आमच्यासारख्या शौकीनाची? जास्त टाइमपास करायचं नाही माझ्याकडे, वेळ नाही तेवढा. जा ना, कोण धरून ठेवलाय तुला? अगे रागवलीस की काय माझ्या? तुला तर रागवून कसं जाणार, हा तर धंदा आहे ना तुझा. मुस्लिम सुभेदाराच्या सुनीला बंदीवान करून आणलं ना, त्यावेळेस पण त्यांच्या मनात आणलं असं कधीच ते त्याची अप्रू लुटू शकले असत. पण त्यांनी असं केलं नाही. तिला बघून त्यांच्या तोंडून फक्त एकच शब्द निघाला की खरंच तुम्ही किती सुंदर आहात. तुमच्यासारखी जर माझी आई सुंदर असती तर मी सुद्धा तितकंच सुंदर जन्माला आलो. ते होते श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी बऱ्याच स्त्रीला सुद्धा आपल्या मातेचा समान मानलं. आणि तुम्ही तुम्ही काय केलं? या बैला धरलं त्या बैला सोडलं. अरे ही गोष्ट फक्त एक नामर्दच करू शकतो, आणि खरा मर्द तो असतो जो एका जगासमोर आपली एखादी गोष्ट सिद्ध करून दाखवतो. त्याच्या ध्यायाला ओळखा, या खाकी वर्दीच्या अधिकाराला ओळखा. या खाकी वर्दीचा जर योग्य वापर केला ना, तर या समाजा पुढे मानात सन्मानाने शानाने उभे राहील. आले आले मला इज्जत शिकवायला. हा एक लाजीर वर्ण शब्दही नकोय मला. अरे बघा ना, बोलता बोलता विसरूनच गेले. तुम्हाला घाई आहे वाटतं ना? चला माझं मूड केलं मी. चला चला चला. तू मला तुझ्या नजरेला नजर मिळवण्याच्या सुद्धा आता मी तुझ्याशी काय वाचण्याचा खेळ खेळणार? पुढे संपलाय तो बाईच्या नादातला इन्स्पेक्टर. आता गंगेच्या पवित्र गंगा झाला तर हा विटांडलेला शरीर पावन होऊनच येणार. तुला जर तुझ्या घोडासोबत जगण्याची लाज वाटली असेल ना, तर हा समाज एका वेश्याकडे ज्या नजरेनं बघतो त्या समाजापुढे ही वेश्या तुला तुला आदर्श म्हणून ठरवू.
बेटा हुआ क्या सोच रहा है तू? क्या चाहिए तुझे? बोला तू चोर क्यों मला फक्त तुमच्या इथं असलेल्या मुलीला बघायचं आहे. लड़की को देख रहा है तो सीधा यहाँ आने का ना. वो दो तीन दिन से वहां पे किसकी राह देख रहा है? इधर देख रहा है उधर देख रहा है. लड़की जाए भाई साला साला समझ में नहीं आता ये उम्र में लड़की मर जाएगा साला. क्या ये 50 रुपए? पचास रुपए में लड़की की फोटू भी नहीं आती. मला फक्त त्या मुलीला बघायचं आहे साहेब. दुसरं काही और पैसा निकाल साहेब. तेवढीच आहे तू सिर्फ देखना है. सिर्फ देखना है ना तो ठीक है. अरे रानी एक बुढ़ा आया है संभाल लेना. जा बे चल जा. कारण की बापाला कुणीच लगड्याचा पाय वासराची गाय दुधावरची साई कुणीच वडत नाही. एक वेळच जेवण देणारी आई सर्वांनाच दिसली हो. पण संपूर्ण कुटुंबाला जेवण कस भेटेल याच्यासाठी घामाघूम झालेला बाप कधी कुणाला दिसलाच नाही. एक रुपया देणारी आई सर्वांनाच कळली. पण मुलीच्या शिक्षणासाठी गरीब झालेला बाप कधी कुणाला दिसलाच नाही. मरे मरे म्हणताना मरण काही तो बड़ाला शाप असा का
मरत जाताना नको मरने नको मरने तरी असू दे मुलाचे परमेश्वरा मरण तरी असू दे मुलाचे करणार तू माझ्यावरती माझ्या हाताने पाप करणार
लक्षात ठेव, मला या पापी जगात ज्या लोकांनी आणल्या त्या लोकांना